विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लास्ट प्रोसेस एडियाबेटिक प्रोसेस एंड थर्मोडायनामिक्स ऑफ एडियाबेटिक प्रोसेस. दिस प्रोसेस इज डिफरंट फ्रॉम the other process, that is we discuss the isothermal process, cyclic process, isochloric process, isobaric process. ह्या प्रोसेस पेक्षा ही adiabatic process थोडी वेगळी आहे. ही adiabatic process मध्ये there is change in volume, there is change in pressure, there is change in temperature also, but there is no transfer of heat from system to surrounding or surrounding to system. That means this system is isolated. This system, जर आपण एखाद्या कंटेनर मध्ये गॅस घेतला आणि तो त्याच्याभोवती जर आपण इन्सुलेटिंग मटेरियल किंवा आयसोलेटेड मटेरियल ठेवलं तर त्या सिस्टीमचा आणि सराउंडिंगचा काय संबंध नसेल. अशी जर प्रोसेस असेल तर त्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर होत नाही सिस्टीमकडून किंवा सिस्टीमकडे हीट जात नाही. अशी जी प्रोसेस आहे इज कॉल्ड एडियाबॅटिक प्रोसेस. द प्रोसेस डेफिनेशन. The process in which there is no transfer, there is no transfer of heat from or from it or from or to the system is called adiabatic process. ह्या प्रोसेसला adiabatic process असं म्हणायचं की ज्या प्रोसेसमध्ये there is no transformation of heat, that is Q factor is equal to zero. The amount of heat transfer होत नाही सिस्टीमकडे येत नाही किंवा सिस्टीमकडून बाहेर जात नाही याचा अर्थ देअर इज नो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट सिस्टीम टू सराउंडिंग अँड सराउंडिंग टू सिस्टीम. हेन्स दिस क्यू इज इक्वल टू झिरो. याचा अर्थ काय? अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ द डी यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. तर डी यू मीन्स इंटरनल एनर्जी अँड डब्ल्यू मीन्स वर्क डन, ऑर W is equal to minus D. म्हणजे जर ज्या सिस्टीम मध्ये हा क्यू फॅक्टर किंवा ट्रान्सफर होत नसेल अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर होत नसेल तर त्या ठिकाणी दोन गोष्टी असणार. एक तर डी यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू म्हणजे त्या ठिकाणचं इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह असेल आणि वर्क डन निगेटिव्ह असेल, किंवा वर्क डन पॉझिटिव्ह असेल आणि इंटरनल एनर्जी त्याची निगेटिव्ह असेल. मग कधी इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह असेल आणि कधी निगेटिव्ह असेल? समजा आपण पहिला सेक्शन घेतला ए, व्हेन सिस्टीम एक्सपांड म्हणजे देअर इज एक्सपान्शन ऑफ सिस्टीम. तिथे सिस्टीम मध्ये वाढ झाली असेल, त्याचा व्हॉल्यूम वाढला असेल. व्हेन सिस्टीम इज expand, then work done
W is positive and internal energy. Internal energy is negative, that is du is negative. For जर एडियाबेटिक प्रोसेस मध्ये काय होतं, देयर इज नो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट फ्रॉम ऑर टू द सिस्टीम, किंवा सिस्टीम कडून सराउंडिंग कडे जाणार नाही, किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे हीट येणार नाही. अशा वेळेस काय होतं की एकतर du इज इक्वल टू मायनस w किंवा w इज इक्वल टू मायनस du. मग कधी असणार आहे, व्हेन द गॅस इज एक्सपांड, किंवा एक्सपान्शन ऑफ गॅस होत असेल, तर त्या ठिकाणी काय करतं, वर्क डन घडतं, पण ते पॉझिटिव्ह वर्क डन नसतं. याचा अर्थ दिस डब्ल्यू इज ग्रेटर दॅन झिरो. आणि इंटरनल एनर्जी निगेटिव्ह असते, म्हणजे डी यू इज इक्वल टू ही निगेटिव्ह असणार आहे, शून्यपेक्षा कमी असणार आहे. सेक्शन सेकंड, दॅट इज बी, व्हेन सिस्टीम इज कॉम्प्रेस्ड, सिस्टीम कॉम्प्रेस्ड होत असेल, म्हणजेच त्याचं व्हॉल्यूम कमी झालं असेल, त्यावेळेस काय करतं, वर्क डन इज निगेटिव, W इज negative, that is W is less than 0. म्हणजे ज्या वेळेस सिस्टीम मध्ये कॉम्प्रेशन घडत असेल, व्हॉल्यूम कमी होत असेल, तर त्यावेळेस काय घडतं, वर्डन घडतं, पण ते निगेटिव्ह असतं, ते शून्यापेक्षा कमी असतं. अँड इंटरनल एनर्जी दॅट इज डेल्टा यू will be positive, delta U म्हणजे इंटरनल एनर्जी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असते. म्हणजे अशी कंडिशन असते ॲडॅबॅटिक प्रोसेसमध्ये की तिथं हीट ट्रान्सफर होत नाही, परंतु त्या ठिकाणी वर्कडन घडतं आणि इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज होते. ज्यावेळेस गॅस किंवा सिस्टीमचं एक्सपान्शन होत असेल, त्यावेळेस वर्क डन पॉझिटिव्ह असतं, इंटरनल एनर्जी निगेटिव्ह असते. आणि ज्या वेळेस सिस्टीम किंवा गॅसचं कॉम्प्रेशन होत असेल, त्यावेळेस वर्क डन निगेटिव्ह येतं आणि इंटरनल एनर्जी त्याची पॉझिटिव्ह असते. जर आपण पी व्ही डायग्रामचा विचार केला, तर पी व्ही डायग्राम ऑफ ॲडॅबॅटिक प्रोसेस ही जवळपास आयसोथर्मल प्रोसेस सारखीच आहे. बा पी व्ही डायग्राम ऑफ ॲडॅबॅटिक प्रोसेस, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, अलॉन्ग एक्स ऍक्सिस व्हॉल्यूम, अलॉन्ग वाय ऍक्सिस प्रेशर, दिस इज इनिशियल स्टेट, दिस इज फायनल स्टेट, इनिशियल स्टेट ए, फायनल स्टेट बी, PI initial pressure, PI initial volume, PF final pressure and PF initial pressure. म्हणजे अशा प्रकारे पी व्ही डायग्राम आहे ॲडॅबॅटिक प्रोसेस. अँड इन दिस प्रोसेस द क्यू इज झिरो, दॅट इज देर इज नो transformation of heat, and the internal energy is depends on temperature. Jar temperature vadla tar internal energy vadte, temperature kami zala tar internal energy kami hote. He jale PV diagram of adiabatic process. Ata pudhla bhag apan baghuya ki thermodynamics of the adiabatic process. Adiabatic process मध्ये कशा प्रकारे हे thermodynamics येत पाहू. मग सुरुवात करणार आपण द
इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ एडियाबेटिक प्रोसेस. एडियाबेटिक प्रोसेस मध्ये इक्वेशन ऑफ स्टेट काय आहे, पी रेस टू म्यू इज इक्वल टू कॉन्स्टंट. वेयर पी मीन्स प्रेशर, वी मीन्स वॉल्यूम, एंड दिस म्यू where mu is Cp upon Cv. This is the ratio of two specific heat, and that ratio is called adiabatic ratio. This ratio is called adiabatic ratio, and this Pv is equal to constant. And that constant, आपले पुस्तकामध्ये constant C घेतलेला आहे. The PV is equal to constant, or this constant is C. हे equation of state आहे. म्हणजे याच्यावर काय लिहू शकतो आपण, the value of V raised to mu is किती येते, C upon P. Or we calculate, suppose, values of pressure from this equation. This use pressure P is equal to pressure C upon P raised to mu. This is the value of pressure, and mu is constant. कोणाचा कॉन्स्टंट आहे तो कोणाचा रेशो आहे, सीपी अपॉन सीव्ही, वेअर सीपी मीन्स स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, सीव्ही मीन्स स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि ह्यांचा रेशो जो येतो त्याला ॲडियाबॅटिक रेशो असं म्हटलंय. आपण ते ह्याच्या अगोदरच्या भागामध्ये एका चॅप्टरमध्ये आपण मोनोऍटॉमिक गॅस, डायॲटॉमिक गॅस आणि पॉलीऍटॉमिक गॅसमध्ये हा ॲडियाबॅटिक रेशियो किती असतो तो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशनमध्ये तो भाग आपण पाहिलेला आहे. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊया की दिस इज म्यू इज इक्वल टू सी पी अपॉन सी व्ही. नाव इंटरनल एनर्जी चेंज होते, देअरफॉर द इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू एन सी व्ही into delta T. Here N means number of gas molecule, and जर single gas molecule असेल तर there is delta U is equal to Cv into delta T, where Cv means specific heat at constant volume, and delta T means change in temperature. Temperature मध्ये होणारा बदल. Hence work is done. Work is done, and this work done is given by W or dW is equal to integration Vi to Vf. म्हणजे काय आहे, व्ही आय म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम आणि व्ही एफ म्हणजे फायनल व्हॅल्यू, पी इंटू डी व्ही. पी मीन्स प्रेशर, डी व्ही मीन्स चेंज इन व्हॉल्यूम. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ पी फ्रॉम दिस ब्रॅकेट इक्वेशन, देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन व्ही आय टू P of values of P C upon V raised to mu into D. इथे एक लक्षात घ्या, आता इथून पुढे आपल्याला पूर्ण मॅथमॅटिकल पार्ट आहे. हेअरफॉर W इज इक्वल टू C कॉन्स्टंट घेऊ आपण, तो इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. इंटिग्रेशन V I टू V of इनिशियल व्हॉल्यूम पासून फायनल व्हॉल्यूम पर्यंत काय शिल्लक राहिलं, डी व्ही
अपॉन बी रेस टू न्यू। आता या ठिकाणी आपण इंटिग्रेशन चा स्टैंडर्ड फॉर्म्युला वापरला। जर आपण हा वरती घेतला बी रेस टू म्यू किंवा हा फॉर्म्युला कसा तयार होईल, वन अपॉन बी रेस टू म्यू इंटू डी व्ही म्हणजे वन अपॉन एक्स इंटू डी एक्स त्या फॉर्म्युला प्रमाणे। मग आपल्याला द स्टैंडर्ड फॉर्म्युला वापरला आपण द वर्क डन इज गिवन बाय इफ वी सॉल्व दिस इंटिग्रेशन अप टू लिमिट वी आर टू व्ही एफ देन वी गेट सी इज कॉन्स्टंट इंटू इंटिग्रेशन ऑफ डी व्ही डिवाइडेड बाय व्ही रेस टू म्यू इज व्ही रेस टू म्यू प्लस वन डिवाइडेड बाय वन मायनस म्यू व्ही रेस टू म्यू प्लस वन डिवाइडेड बाय वन मायनस म्यू अँड लिमिट कुठून कुठं गेले पी आय टू पी आय। W is equal to C into bracket V raised to mu plus 1 divided by 1 minus mu आणि लिमिट कुठून कुठपर्यंत आहे इनिशियल व्हॉल्यूम पासून ते फायनल व्हॉल्यूम पर्यंत। ऑल्सो वी यूज किंवा आपण हे बाहेर घेऊया इकडं C अपॉन 1 मायनस mu कंसात काय शिल्लक राहील V raised to mu plus 1 VI to PI. W is equal to याच्यामध्ये काय बदल होणार नाही इकडे C upon 1 minus mu into bracket। आता आपण काय करणार इथं एकदा इथं स्टेज आहे पहा की अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आपण मग काय येते पहा पहिली स्टेप वन अपॉन पी एफ म्यू मायनस वन त्याला ब्रॅकेट मध्ये ठेवूया। येते लक्षात काय केलं आपण की अप्पर लिमिट घेतला आणि हा चेंज करून घेतला परत मायनस वन अपॉन पी आय रेस टू म्यू मायनस वन ब्रॅकेट। This is the work done. काय म्हणलं आपल्याला डब्ल्यू इज इक्वल टू वर्क सॉरी सी अपॉन वन मायनस म्यू ह्या ब्रॅकेट मध्ये काय झालं आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं म्हणजे काय म्हणलं आपल्याला वन अपॉन पी एफ रेस टू म्यू मायनस वन मायनस वन अपॉन व्ही आय रेस टू म्यू मायनस वन। अगेन we use the concept that is PV rest to mu is equal to constant याचाच अर्थ is equal to C याचाच अर्थ PI VR rest to mu is equal to PF VF rest to mu। काय बदल करणार आहे पहा आपण ह्या इक्वेशन मध्ये PI VI rest to mu इज इक्वल टू पी एफ व्ही एफ रेस टू म्यू ही किंमत आपण तिथं वापरणार आहे। पण काय बदल होईल पहा वर्डन मध्ये डब्ल्यू इज इक्वल टू वन अपॉन 1 minus mu W is equal to 1 upon 1 minus mu into bracket P up V up raised to mu minus PI PI raised to mu divided by
pf raise to mu minus 1 and minus pi mu raise to minus 1. की आपण कंबाइन सांगितलं तरी चालेल. pf vf raised to mu divided by vf raised to mu minus 1 minus pi vi raised to mu divided by vi raised to mu minus 1. Also we simplified it. याच्यामध्ये दोन स्टेप्स आहे. w is equal to 1 upon 1 minus mu into next bracket pf pf minus pi pi, or this can be written as w equal to pf pi minus pi vi divided by 1 minus mu. This is the work done in case of adiabatic process. Also we know the ideal gas equation, that is PV is equal to nRT, or this can be written as P into dV is equal to nR into delta. Using this concept, याचा जर वापर आपण केला आणि परत सिम्प्लिफिकेशन केलं तर वर्कडन किती येईल आपल्याला बघा. W is equal to nR into bracket TI minus pf divided by 1 minus mu. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सारखंच आहे, किंवा आपण असं लिहू शकतो w is equal to pf vf minus pi vi divided by 1 minus mu, or this is equal to nR pi minus pf divided by 1 minus mu. This is work done. हे work done आहे adiabatic process मध्ये. आता या ठिकाणी परत आपण सुरुवातीलाच विचार केला की adiabatic process मध्ये हीट ट्रान्सफर होत नाही, परंतु कधी वर्क डन पॉझिटिव्ह असतं, कधी वर्क डन निगेटिव्ह असतं. जर गॅस एक्सपांड झाला, एक्सपान्शन ऑफ गॅस झालं, तर वर्क डन पॉझिटिव्ह असतं, डब्ल्यू इज ग्रेटर दॅन झिरो. त्यावेळेस इनिशियल टेम्परेचर फायनल टेम्परेचरपेक्षा जास्त असतं, म्हणजे टी आय ग्रेटर दॅन टी एम. त्यावेळेस गॅस कूल होतो, कारण या ठिकाणी काय होतं, टेम्परेचर डिक्रीज होतं. दुसरी गोष्ट घडते, ज्या वेळेस गॅस किंवा सिस्टीमचं एक्सपान्शन सॉरी कॉम्प्रेशन होतं, त्यावेळेस काय घडतं, तर वर्क डन निगेटिव्ह येतं. वर्क डन निगेटिव्ह आल्यामुळं काय घडतं, तर इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह येते आणि फायनल टेम्परेचर जास्त असतं, म्हणजे टी आय इज लेस दॅन टी एफ. त्यावेळेस तो गॅस वार्म होतो. इथे एक लक्षात बघा की ह्या दोन खालीचे इक्वेशन आहे, याच्यावरून आपण काय कन्क्लुजन करू शकतो की तर हीटचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही, परंतु वर्कडाऊन घडतं. ज्यावेळेस एक्सपान्शन होतं गॅसचं, त्यावेळेस पॉझिटिव्ह वर्कडाऊन घडतं, टेम्परेचर कमी होतं, इंटरनल एनर्जी कमी होते, आणि त्यावेळेस गॅस तो कूल होतो. आणि ज्यावेळेस कॉम्प्रेशन होतं, त्यावेळेस त्या ठिकाणी निगेटिव्ह वर्कडाऊन घडून येतं, टेम्परेचर वाढतं, इंटरनल एनर्जी वाढते, आणि तो गॅस गरम होतो, किंवा आपण त्याला वार्म अप असं म्हणतो.